सो फायनली गाईज, अजून एक नवीन व्लॉग आलेला आहे आणि जो तुम्ही बघताय, आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझं लुक जरा इग्नोर करा, कारण का हेल्मेट घातलेलं ना, तर ते काय बोलतात त्याला जे बलक लावा असतो ना, बघाय ते घातलेलं हेल्मेट, म्हणून केस हेल्मेट विस्कटलेत. आणि आम्ही आता चाललो आहे शिर्डीला. शिर्डी, शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर हे तीन ठिकाण आणून आपण कव्हर करणार आहोत. तर दोन तीन दिवस आपल्याला लागणार आहेत. तर आम्ही आता आहे ना थांबलो आहे घाटनदेवीला. बघा, हा घाटनदेवीचं मंदिर आहे आणि आजचा व्ह्यू आहे ना इथला, हाय हाय हाय. बघा एक मिनटं, बघा व्ह्यू आहे ना, व्ह्यू हाय हाय हाय. आता जे वाजलेत 7:30 वाजलेत आणि फॉगी फॉगी एकदम नेचर आहे इथला. आणि पाऊस पडलाय बघा इकडे, दाखवला बघा, पूर्ण भिजलंय इकडे, पाऊस पडलेला आहे म्हणून इकडे ना मस्त की थंडावा आहे पूर्ण. आणि आपण आता घाटनदेवीला थांबलेलो आहे, मस्त आहे की. आणि हा जो आपला मोबाईल आहे, तो नवीन मोबाईल घेतलेला आहे आपण, तर क्लिअरिटी कशी आहे, क्लिअरिटी सांगा नक्की कशी आहे. तर चला, बाकी काय असेल ते मी पुढे सांगेल तुम्हाला. तर भेटूया पुढे, आणि तोपर्यंत आपण दर्शन घेऊया घाटनदेवीचं. चला, मस्त की दर्शन घेतलेलं आहे आम्ही. लाईट नव्हती पण ठीक आहे, आणि दर्शन घेऊन येणं थोडंसं बसलो आम्ही इथं, मस्त की थोडं चिल. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो व्लॉग आहे तो कुठल्या पर्पजने बनत आहे, तर ॲक्च्युली आज 12 तारीख आहे, 12 मे. तर आज आहे आज माझा बर्थडे आहे, तर त्यानिमित्ताने आम्ही ट्रिप, म्हणजे आमच्या दोघांची ट्रिप अरेंज केली, कारण का खूप दिवसांची आमची इच्छा होती शिर्डीला जायची. तर एक वर्ष झालं कधीपासून याला बोलते चल ना शिर्डीला जाऊ, आणि मेन मला शनिशिंगणापूरला जायचं होतं. खूप टाइम झालाय मला जायचं होतं, पण टाइमच नाही भेटला कधी जायला, तर मी आता बोलीन चला जायचंच आहे. तर आम्ही अरेंज केलं पूर्ण मस्तपैकी आणि निघालो. तर आता आम्ही फर्स्ट म्हणजे आम्ही जाणार आहे अगोदर शिर्डीला. शिर्डीला स्टे राहील आणि पहिलं शिर्डीला जाऊन आहे ना, त्याच्यानंतर शिर्डी ते शनिशिंगणापूर याच्यामध्ये पण काही मंदिरं आहेत चांगली चांगली, तर ते तुम्हाला पुढे दिसतीलच, तर ती पण आपण कव्हर करणार आहेत. आणि शनिशिंगणापूरला पण आजच्याच दिवसामध्ये शनिशिंगणापूर करून परत शिर्डीमध्ये स्टेला यायचं आहे. तर अशी आजची प्लॅनिंग आहे या ब्लॉगची, पुढच्या ब्लॉगची पुढे बघू. आणि हे बघा बघा, ही गाडी घेतली आपण सध्या. अरे हा, आणि काय बघा, ते म्हणजे कसं सीट कवर जास्त जाड आहे ना, त्याच्यामुळे आम्ही ना गादी घेतली मस्त की, आणि त्याच्यावर बसतो आम्ही, जे कसं ढुंगणाला जरा त्रास नको जास्त, नाही का? काय पण तर डोंगण तर डोंगण जे आहे ते आहे का नाही. तर गाईज, आम्ही ना थोडा वेळ गाईज या साईडला चाललो, तिकडे व्ह्यू वगैरे चांगला आहे ना, तर मस्त की फोटोज काढू फोनच्यात आणि मग येऊ. गावात काय व्ह्यू आहे, एक मिनिट हा गाईज तुम्हाला दाखवतो. आणि हा मागचा व्ह्यू पण मस्त आहे, पण इकडचा व्ह्यू आहे हाय. तर गाईज काय कसा वाटतो व्ह्यू, आणि आपल्या नवीन कॅमेऱ्यामध्ये क्लिअरिटी कशी आहे सांगा, कमेंटमध्ये सांगा का, कारण का मला चेक करायचं आहे की ऑनलाईन कसं दिसतं वगैरे. आणि बघा, चला फोटो काढतो एक दोन, पहिले ते मॅडमच्या काढायला लागतील, त्याच्यानंतर मग आपले.
तर गाईज आम्ही ना ते मध्ये इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. भाजी वगैरे आम्ही खातोय सध्या, खूप भूक लागलेली. तर बघूया आपण मस्त की नाश्ता करतो आणि मग हां ओके तर नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. कारण का जाम भूक लागली पोटात. सो गाईज हे बघ आपण शिर्डीच्या जवळ आलोय, शिर्डीच्या जवळ आलोय आणि इकडे ना पाऊस केवढा पडलाय बघा, डेंजर. आणि आता पण थोडंसं पडतोय पण पूर्ण इकडे ओलं झालेलं आहे. तर पुढे आम्हाला भेटायला नको म्हणजे झालं. कारण का हे बघ ना पूर्ण रस्ता हे बघा साचलं जाव किती पाणी आहे बघा. पुढे आम्हाला नको भेटायला म्हणजे झालं आहे. आता वाट लागेल, सांगायला लागेल मग कुठंतरी. चला बघूया. तर नाश्ता करून तर झालेलं आहे आणि तिथून निघून आम्ही शिर्डीच्या जवळ आलेलो आहे. आता किती 50 मिनटं दाखवते म्हणजे 47 किलोमीटर दाखवते इथून. तर आता हायवेला आहे शिर्डीच्या. तर बघू आता पोहोचल्यावर तुम्हाला मी डायरेक्टली भेटतो. कारण का आता पाऊस बीज जर भेटला तर हे सगळं काढावं लागेल गोप्रो वगैरे जो आपला ॲक्शन कॅमेरा येतो. तर मी भेटतो तुम्हाला पुढे. सो गाईज इथे आम्ही फायनली पोहोचलेलो, 12 पोहोचलेलो काहीतरी. तर 12 पोहोचून आहे ना, रूम वगैरे आम्ही चेक इन केला आणि थोडंसं झोपलो अर्धा तास. तर आता आय थिंक 1 तर आहे बघा इथे बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अरे बघा एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि हे बघा इकडे काय उंट आहे बघा. तर हेच आहे. आणि आता शिर्डीमध्ये आपण सध्या. तर आता शिर्डीमध्ये आजचं दर्शन काय होता येणार, कारण का एवढी गर्दी आहे ना. आज संडे आहे ना तर जाम गर्दी आहे. तर आम्ही विचार केला की उद्या मॉर्निंगला दर्शन घेऊन मग पुढच्या प्रवासाला निघायचं आपण. तर आता आम्ही ठरवलं असं की आता डायरेक्टली जायचं शनी शिंगणापूरला. इथे मग काहीतरी 1.5 लागतो, 1.5-2 तास. तर तिथे जायचं, तिथे दर्शन घेऊन ना मग परत इकडे यायचं. तर असं झालं आहे. तर आता चेंज केलं मी थोडंसं, कारण का येताना ना पाऊस पडलेला ना भिजलो लोकं. तर चला भेटतो मी तुम्हाला पुढे. त्या लोकेशन भेटला चांगला तर तू दाखवतो, नाहीतर मी डायरेक्टली शनी शिंगणापूर. चला बाय बाय. सो गाईज आम्ही आहे ना आता इथून निघालो आहे आपल्या शनी शिंगणापूरसाठी. तर जे पण आपल्याला आता रोडमध्ये काय पण म्हणजे जे सीन दिसेल काय असेल तर थांबलो तर मी ते तुम्हाला दाखवेल. नाहीतर बघ हे काय उंट देवराज, उंटाचं नाव ठेवले देवराज. तर हे बघा हा गाईज हा रोड आहे, पूर्ण सरळ डायरेक्ट जातो ह्याला शिर्डीला. थोडं म्हणजे शिर्डीमध्येच आहे आपण, मंदिराकडे हा रस्ता जातो. गाईज इथे एक आम्ही जेव्हा मगाशी आलेलो ना तर तेव्हा एक सीन झाला म्हणजे असं की इथे बघा हे उभे आहेत ना माणसं सगळे रूमसाठी. तर ना नुसते मागे लागतात, डायरेक्ट गाड्यांच्या मागे धावतात. तर एक माणूस असं धावत होता मागं, ए दाजी थांबा ए दाजी, बोलतो दम लागला. कसं धावतं मागं फिरवी नाका तुला नाहीतर. तर जाम हसत होतो आम्ही, समजू तर जामच हसत होती. बघा गाईज केवढी गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो पुढे तुम्हाला दिसेल. पाणी पण बंद केला. आम्ही आता आहे ना हॉटेलमध्ये आलो जेवायला दुपारचं जेवण. तर थोडंसं म्हणजे शनी शिंगणापूरला निघालो आम्ही. मध्ये आम्ही
विचार केला चला जेवणच करून जाऊ आपण, तर भूक लागली आणि जेवायला बसलो. आता मागवलाय, काय मागवलं आपण? कोल्हापुरी ना, पनीर कोल्हापुरी आणि नान. बघू कुठलं कसं आहे, व्हेज थाली होते पण नाही तर काय आहे ते एकदम कुठलं कसं असेल ते माहीत नव्हतं, म्हणून पनीरची भाजी मागवली मस्त पैकी. तर मला दाखवतो आले आणि पापड मसाला पापड तर ते पण दाखवतो. ठीक आहे गाईज, मसाला पापड आलेलं आहे, मसाला पापड खाऊ. त्याच्यानंतर मग जेवण येईल आपलं, तोपर्यंत मसाला पापड खाऊ. तर गाईज मस्त आहे की आपण जेवण आलेलं आहे. बघ कसं खाऊन टेस्ट सांग, टेस्ट अच्छे. तर चला गाईज मी खातो जेवण आणि मी तुम्हाला भेटतो नंतर. कसा वाटला, पोट भरला का? कसं आहे ना, बाहेर आल्यावर आहे ना, बाहेर आल्यावर जेवण जात नाही जास्त आहे ना. बाहेर आल्यावर समस्त वगैरे फक्त फिरायचं बस. आता जेवण झालंय तर आम्ही निघतो. आता काय आईस्क्रीम वगैरे खायची आहे का? नको, पुढे बघू तिकडे खाऊ आता. चहा वगैरे पिऊ नाश्ता. तर निघतो आम्ही आता इथून. जेवण वगैरे झालेलं आहे मस्त आहे. आम्हाला गेलं नाही कारण काही ते वेस्ट थोडंसं गेलं आहे कारण वाईट तर वाटतंय. पण आता काय घेऊन तर नाही जाऊ शकत का? तर चला भेटतो मी तुम्हाला पुढे. फायनली गाइस आम्ही पोहोचलेलो आहे इकडे आणि आपलं हे जे पूजेचं सामान वगैरे ते घेतलंय. इकडे इकडे मंदिर आहे आपलं. इकडे आहे ना मी खूप म्हणजे वर्षातून आलो आहे कारण का मी जेव्हा छोटा होतो ना तेव्हा आलेलो इकडे. आणि त्याच्यानंतर मग इकडे एवढ्या खडा टोचला, एवढ्या वर्षाने आलो आहे मी इकडे. तर फायनली इथे आलेलो आहे मी. काही बघा कसलं बनवलंय, म्हणजे असं फिरून जायचं बहुतेक. तर हे पहिलं हे असं नव्हतं है ना, नाही करत नव्हतं हे, डायरेक्टली आपण जायचं होतं पण आता हे वेगळंच बनवलंय. सो गाईज आमचं आहे ना दर्शन वगैरे झालेलं आहे, तुम्ही बघितलं असेल. पण थोडंसं मला गलत वाटलं कुठंतरी, कारण का जेवढं पण सामान होतं ना तिथे कॅरेट लावलेले होते, ते कॅरेटमध्ये टाकायचे. आणि तेल पण ते देवावर तर नाहीच, तिथे डायरेक्ट VIP पास ठेवलेले म्हणजे काहीतरी असतील 500-1000 रुपये काहीतरी, तर त्यांनाच वरती जाऊन तिथे एंट्री आहे. तर बाकीच्यांना सगळे बाहेरच असे ठेवलेलं आहे काहीतरी, त्याच्यातच टाकायचं झालं. काय फायदा नाही, कंटेनर असं काहीतरी आहे त्याच्यातच टाकायचं. गलत वाटलं थोडं पण ठीक आहे, काय एवढं आहे नाही. तू देख ना, उसमें क्या
तर झालं आमचं दर्शन आणि आता इकडे आलोय. इकडे काहीतरी आहे, हा इकडे आहे थोडस बघण्यासारखं. तो पण पाणी घाण आहे. च आमचं ना दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही चाललोय शिर्डीला परत, आणि शिर्डीला जर जाऊन आहे ना दर्शन किती वाजेपर्यंत चालू असतो ना ते आपण बघू. आणि मग दर्शन जर असेल आणि जर गर्दी नसेल तर मग आपण दर्शन करून घेऊ लगेच. तर चला मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली शिर्डीमध्ये. सो गाईज आम्ही आहे ना म्हणजे इकडे शिर्डीला चाललेलो परत ना, तर तेव्हा बघा रस्त्यामध्ये ना हा शिवजींचा एक मंदिर दिसला, तर खूप छान आहे बघा. एक मिनटं आपण आतमध्ये पण जाऊ, तर चल आतमध्ये जाऊ. पोचा पोचा पोचा. सो गाईज आम्ही आहे ना तिकडून आल्यावर आहे ना डीमार्टमध्ये आलेलो, कारण का माझे जे कपडे होते ना खूप सारे भिजलेले. तर इथे आम्ही डीमार्टमध्ये मला कपडे घ्यायला आलेलो आहे, आणि इथे संजूला बघा किती मस्ती सुचलेली. आणि डीमार्टमध्ये एक पॅन्ट आणि एक टी शर्ट घेतलं मी, आणि खूप अजून काही गोष्टी घेतलेल्या. तर आणि इथे बघा ए संजू आहे ना एक चादर पण घेत होते, कारण का ते रूममधली जी चादर होती ना ती एवढी चांगली नव्हती ती अंगावर घेण्यायोग्य. आणि ही जी गोष्ट आहे ती मानेसाठी असते, पण मी बसायसाठी घेतलेली गाडीवर, कारण का मला कम्फर्ट फील हो. त्याच्यानंतर आम्ही आलेलो शिर्डीमध्ये, आणि शिर्डीमध्ये दर्शन घेऊन ना आम्ही प्रसादालयमध्ये आलेलो, कारण का आम्हाला भूक लागली ना. तर जेवणाचं कुठे व्यवस्था, तर आम्ही विचार केला की चला जेवण इथेच करू आपण, तर इथे आम्ही प्रसादालयमध्येच आलेलो. सो काय या व्लॉगमध्ये एवढंच होतं, तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. तर माझ्या व्लॉगला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.